मित्रांनो मित्रा। शाहीर अज्ञान दासांनी अफजल खान वधाचा जो पोवाडा रचलेला आहे त्यात ते म्हणतात जैसे हनुमान अंगत रघुरामाशी तैसे जेधे बांधल शिवरायांशी म्हणजे शाहीर अज्ञानदासांनी शिवरायांना श्रीराम प्रभूंची उपमा दिलेली आहे जेधेंना हनुमानाची तर बांदलवीरांना अंगदची उपमा दिली आहे बांधलवीरांना दिलेल्या अंगदच्या उपमेचा आणखी एक विलक्षण असा योगा योगायोग आहे रामायणात अंगदचे वडील महावीर वाली यांना श्रीरामांनी धोक्यानं काही कारणास्तव ठार मारलेलं होतं पण त्या घटनेचा व्यापक अर्थ लक्षात घेऊन युवराज अंगद श्रीरामांबद्दल पुढच्या काळात कुठलाही वैर्भाव किंवा द्वेष आपल्या मनात ठेवला नव्हता आपली पूर्णनिष्ठा अंगदान श्रीरामांच्या चरणीच होती बारा मावळातले महाबळी महावीर कृष्णाजी नाईक बांदोल यांनाही राजेंच्या कारभाऱ्यानं म्हणजे सुभेदार दादोजी कोणदेव यांनी धोक्यानं विश्वासघातानं ठार केलं होतं त्यांची हत्या केली होती पण तरीही त्यांचे पुत्र बाजी आणि त्यांच्या सर्व बांधल अर्थ लक्षात घेऊन पुढच्या काळात आपली संपूर्ण निष्ठा ही केवळ शिवरायांच्या चरणीच वाहिलेली होती मित्रांनो आज ह्या व्हिडिओत मी तुम्हाला मावळचे महाबळी महावीर कृष्णाजी नाईक बांधल देशमुख यांची तुम्ही न ऐकलेली कहाणी सांगणार आहे पण ही कहाणी सांगण्या अगोदर कहाणी ऐकवतो आणि मग त्यानंतर आपण आपल्या मुख्य कथेकडे वळूया खान जेव्हा पुण्यात ठाण मांडून बसलेला होता त्यावेळी त्याच्या सुपीक डोक्यात एक नामी कल्पना आली आणि मग त्यानं एक ब्राह्मण पंडित गाठला पकडून आणला आणि त्या ब्राह्मणाकडनं त्यानं चक्क संस्कृत भाषेतून शिवरायांना त्यांचा अपमान करण्याच्या हेतून एक पत्र लिहून घेतलं त्या पत्राचा आशय असा होता की हे स्वतःला योद्धा समजणाऱ्या शिवाजी तू एक आहेस माकड्यांची सेना घेऊन डोंगर दऱ्या खोऱ्यात तू लपून छपून हिंडतो लपून छपून भेकडांसारखे हल्ले करतो अरे हिंमत असेल तर माझ्यासारख्या वाघाशी या शाहिस्ते खानाशी समोरासमोर मैदानात येऊन लढ यावर शिवरायांनी शाहिस्ते खानाला संस्कृत भाषेतूनच पत्रातून एक खणखणीत उत्तर दिलं होतं शिवरायांनी सांगितलं गर्विष्ठ रावणाच्या लंकेचा विध्वंस आणि रावणाचं गर्वहरण हे प्रभू श्रीरामांनी वानरांच्याच मदतीनं केलं होतं हे तू विसरू नकोस आणि यानंतर थोड्याच दिवसांनी शाहिस्ते खानाचं गर्वहरण करण्यासाठी महाराज स्वतःच लाल महालात दाखल झाले होते आणि या लाल महालातल्या शाहिस्ते खानाच्या छाप्याच्या मोहिमेतही इतर मोहिमांप्रमाणेच महाराजांचे अंगद आणि हनुमान त्यांचे जेधे आणि बांदलवीर सगळ्यात पुढे होते हनुमंत आणि अंगद यांनी रावणाच्या दरबारात जाऊन रावणाचा जसा अपमान केला होता तसंच शाहिस्ते खानाचं गर्वहरण बांदल आणि जेधेवीरांनी केलं होतं कृष्णाची नाईक बांदल देशमुख यांचे वडील होते बाजी बांदल तर आजोबा होते रामाजी बांदल हिरडस मावळचे वतनदार असणारे बांदल देशमुख रामजी बांदलांच्या काळापासूनच केवळ हिरडस मावळातच नव्हे तर इतर बारा मावळातही आपला मोठा दबदबा राखून होते त्यांनी आपला दबदबा स्वतःच्या कर्तृत्वानं निर्माण केलेला होता तस बारा मावळचा हा प्रांत प्रशासनाच्या दृष्टीनं पूर्वी निजामशाहीला आणि नंतरच्या आदिलशाही या दोन्ही सुलतानशाह्यांसाठी फार डोकेदुखीचा प्रदेश होता इथला भौगोलिक प्रदेश हा दर्या खोऱ्यांचा नद्या नाल्यांचा डोंगरांनी आणि घनदाट जंगलांनी भरलेला असल्यामुळं गनिमी काव्यासाठी हा अत्यंत उत्तम प्रदेश होता त्यामुळं बारा मावळातल्या शेकडो वतनदार देशमुख आऊत राऊत नाईक पाटलांची बंडखोरी हा नेहमीचाच भाग होता त्यावेळी सुद्धा जमिनीसाठी खून पाडणे हा मावळातला नेहमीचाच उद्योग होता आणि तो आजपर्यंतही चालूच आहे आपापसातले आप पिडजात हेवेदावे भाऊ एकमेकांच्या गावांची लुटालूट कापाकापी हे तर नेहमीच होत देशमुखांच्या आपापसातल्या आप वादांपी त्यांच्या भाऊबंदीपाई पार लग्नाची वराडच्या वराड नवऱ्या मुलामुलींसकट सकट कापून काढल्याचीही अनेक उदाहरणं आहेत वतनदारांच्या या लढायात मात्र सामान्य जनतेचे अतोनात हाल होत होते जो बळी तोच कानपिळी हाच शिवपूर्व काळात मावळातला मुख्य नियम होता प्रत्यक्ष आदिलशहा किंवा निजामशहा यांनाही वेळेवर महसूल कुणीच देत नसायचं केवळ नाम मात्र मालक म्हणून ते आदिलशहा किंवा निजामशहाला किंमत द्यायचे पण मावळातला खरा न्यायनिवाडा खरा कायदा हा त्यावेळी तलवारीच्या जोरावर केला जायचा ह्या सर्व गोंधळामुळे बेशिस्तीमुळं मावळ प्रांताचं महसुली उत्पन्न नेहमी घाट्यातच तोट्यातच असायचं सुलतानांनी तर ह्या प्रदेशातून काही उत्पन्न मिळण्याची आशाच सोडून दिली होती निदान नावापुरत का होईना ते आपल्याला सुलतान मानतात यावरच ते खुश होते बारा मावळातला प्रत्येक पाटील आऊत राऊत देशमुख वतनदार आपापल्या प्रदेशातला आपापल्या गावातला आपापल्या भागातला स्वतंत्र राजा असल्यासारखाच वागायचा आणि इथं असे शेकडो आऊत राऊत होते या बारा मावळांतले तीन देशमुख मात्र फार मातब्बर होते ते म्हणजे मोसे खोऱ्याचे पासलकर खोऱ्याचे जेदे आणि हिरडस मावळातले बांदल देशमुख तसं हिरडस मावळातले बांदल देशमुख हे त्रेपन्न गावचा अधिकार असणारे देशमुख होते पण कृष्णाजी नाईक बांदलांच्या काळात तर बांदल हे संपूर्ण बारा मावळांतले सर्वात प्रभावी देशमुख बनलेले होते स्वतः कृष्णाजी नाईक बांदल सोळाशे वीसच्या च्या दशकात मावळात एखाद्या स्वतंत्र राजासारखाच राज्यकारभार करू लागले होते त्यावेळी त्यांनी निजामशहाला महसूल द्यायचं साप नाकारलं होतं एवढंच नव्हे तर इतर सर्व बारा मावळांतूनही ते जबरदस्तीनं महसूल गोळा करून स्वतःकडेच ठेवू लागले होते ते बारा मावळाचं दायित्व घेत होते त्यांची निजामशहाची बांधिलकी केवळ नावापुरतीच होती कृष्णाजी नाईक बांधलांना धडा शिकवण्यासाठी निजामशाहीच्या मुख्य वजीरान मलिक अंबरनं एक मोठी फौज पाठवली होती पण तिचा अगदी सपाटून पराभव कृष्णाजी नाईक बांधलांनी केला होता आणि मलिक अंबरलाही माघार घेण्यासाठी भाग पाडलेलं होतं फलटणच्या साबाजी राजे नाईक निंबाळकर यांच्या घराण्यातल्या दीपाबाई उर्फ दीपाऊ ह्या कृष्णाजी नाईक बांधलांच्या पत्नी होत्या दीपाऊ म्हणजे महाराणी घराण्याच्या या दीपाऊ म्हणजे इतिहासातलं एक अत्यंत तेजस्वी आणि बाणेदार अशी श्री होती श्रीरत्न होत दीपाऊ स्वतः घोड्यावर हा बसून हातात तलवार घेऊन सैन्याचं नेतृत्व सुद्धा करायचा या तेजस्वी श्रीरत्न दीपाऊ बांधलांवर मी एक स्वतंत्र व्हिडिओ नंतर आपल्या समोर सादर करीन बारा मावळातले इतर सर्व देशमुख वतनदार हे कृष्णाजी नाईक बांधलांना वचकून असायचे त्यांना नियमितपणे खंड द्यायचे कृष्णाजी नाईक बांधलांना खंड देण्याचं नाकारलं होतं तेवढी हिंमत दाखवली होती ती फक्त कारिच्या जेधे नाईकांनी आणि मावळातल्या या वर्चस्वावरून जेधे आणि बांधलांची एकूण सात युद्ध झाली होती साल सोळाशे छत्तीस साली निजामशाहीचा अस्त झाला आणि हा सगळा बारा मावळचा प्रदेश माहुलीच्या करारानुसार आदिलशहा करा आला मावळ प्रदेशाची सुभेदारी ही दादोजी कोणदेवांकडं तर जहागिरी ही शहाजीराजेंकडे होती पण कृष्णाजी नाईक बांदल देशमुख शहाजी राजे दादोजी कोंडदेव आणि आदिल या तिघांनाही जुमानतच नव्हते त्यांचा आपला स्वतंत्र कारभार चालूच होता यावेळी कारीचे कानोजी जेदे हे आपले सासरे बाजी पासलकरांसोबत शहाजी राजांच्या गोटात निष्ठेनं सामील झालेले होते आपल्याला न जुमानणाऱ्या ना कृष्णाजी नाईक बांधलांना धडा शिकवण्यासाठी सुभेदार दादोजी कोणदेवांनी मावळातले बावन गावचे देशपांडे कुलकर्णीपद असणारे पिलाजी प्रभू देशपांडे यांच्या सोबतीनं कृष्णाजी नाईक बांधलांवर जोरदार हल्ला केला होता पण ह्यावेळी झालेल्या भीषण युद्धात कृष्णाजींनी दादोजी कोणदेवांचा आणि पिलाजी प्रभूंचा अगदी सपाटून पराभव केला होता खुद्द दादोजी कोंडदेवांना पाठ दाखवून या युद्धातून पळ काढावा लागला होता तर पिलाजी प्रभू देशपांडे आणि त्यांचे एक नातू अंताजी प्रभू देशपांडे जे वीर बाजी देशपांडेंचे मोठे बंधू होते त्या लढाईत कृष्णाजी नाईक बांधलांकडून ठार झाले होते या लढाईत कृष्णाजी नाईक बांधलांनी दादोजी कोणदेवांचे खूप सारे घोडे पकडले होते आणि त्या घोड्यांच्या दांड्या म्हणजे शेपट्या छाटून त्यांना भुंड करून त्यांना शिवापूरकडं पिटाळून लावलं होतं हे युद्ध साधारणत सोळाशे छत्तीस किंवा सोळाशे सदोतीस साली झालेलं होत ह्या लढाईत झालेल्या सुभेदार दादोजी चांगलीच नाचक्की झाली ह्या लढाई नंतर पिलाजी प्रभूंचे नातू असणारे बाजी प्रभू देशपांडे हे भयंकर लढवय्ये योद्धे मात्र कृष्णाजी नाईक बांधलांच्या व्यक्तिमत्वानं प्रभावित होऊन त्यांच्याच पदरी सेवेला गेले कृष्णाजींनी बाजी प्रभू देशपांडे गावचं पद बहाल केलं दादोजी कोंडदेवांच्या झालेल्या अपमानास्पद विषयात मध्यस्थी केली आणि कृष्णाजी नाईक बांदल आणि दादोजी कोंडदेव यांच्या मधला वाद तात्पुरता थांबवून थोडीशी शांतता प्रस्थापित केली यानंतरच्या काळात शहाजी राजे आणि बाजी पासलकरांची साथ लाभल्यानं कान्होजी जेरेंचा गट मावळात जरा जास्त बळकट झाला होता आणि बारा मावळातल्या कृष्णाजींच्या असलेल्या पूर्वीपासूनच्या वर्चस्वाला आता कानोजी जेधे प्रखर आव्हान देत होते वर्चस्वाच्या ह्या लढाईतून नांदगाव जवळ एक भीषण युद्ध जेधे आणि बांधलांमध्ये झालं होत या युद्धामध्ये जेधेंनी विजय मिळवलेला होता तर बांधलांना पळून जावं लागलं होतं बांधलांचा पराभव झाला होता हा पराभव कृष्णाजी नाईक बांधलांना फार जिव्हारी लागला होता आणि या पराभवाचा बदला घेण्याचा त्यांनी निर्धार केला होता आणि जेधेंचा संपूर्ण गावच लुटण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला होता आणि मग एक दिवस आपल्या सोबत बाजी प्रभू देशपांडेंना घेऊन कृष्णाजी नाईक बांदल आपल्या बांधलवीरांसह कारी गावावर पूर्ण ताकदीनिशी चालून गेले कारीजवळ भयंकर युद्ध झालं जेधेंच्या वीरांची बांदलवीरांशी लढता लढता पिछेहाट होऊ लागली या लढाईत लढत असताना कृष्णाजी नाईक बांधलांच्या डोक्याचं पागोट खाली पडलं होतं ते पागोट खाली पडल्याचं बाजीप्रभू देशपांडेंनी पाहिलं आणि लगोलग पुढं जाऊन ते पागोट अलगत उचललं आणि आपल्या जवळ घोड्याच्या तोबऱ्यात जपून ठेवलं जेधेंची या युद्धात मोठी पिछेहाट झाली आणि त्यांना मोठा पराभव स्वीकारावा लागला जेधे मंडळी पळून गेली कारिगावही कृष्णाजी बांधलांनी पूर्णतः लुटून काढलं आणि ह्या लढाईतल्या विजयानंतर कृष्णाजी बाजीप्रभूंना म्हणाले एक दोन लढाया झाल्या मात्र आज फत्ते जेदोजीनं मात्र आमचे शिर नेले माझ पागोट ह्या युद्धात कुठतरी नाहीस झालं असं त्यांना म्हणायचं होतं यावेळी बाजी प्रभू देशपांडेंनी त्यांना आश्चर्याचा धक्का देत आपल्या जवळच घोड्याच्या सुरक्षित ठेवलेलं कृष्णाजींचं पागोट बाहेर काढलं आणि पुन्हा आपल्या हातांनी व्यवस्थितरित्या त्यांच्या डोक्यांवर ठेवलं यावेळी बाजी प्रभू देशपांडे म्हणाले बारा मावला तुम्ही यशवंत आहात आपल्या डोक्यावरच पागोट सही सलामत असल्याचं पाहताच कृष्णाजींच्या आनंदाला पारावार उरला नाही ते आनंदानं म्हणाले बाजी प्रभू तुम्ही शर्त केली यावर कृष्णाजी नाईक बांधलांनी बाजी प्रभू देशपांडे आपल्या संपूर्ण सैन्य दलाच्या सगळ्या आता देशपांडे प्रमुख बनले होते यानंतर साली जेव्हा जिजाऊ मासाहेब आणि शिवबा राजे बंगुराहून परत पुण्यास आले तेव्हा मावळच्या जहागिरीचा सगळा मुकासा हा शिवबा राजेंच्या नावानं शहाजीराजांनी करून दिलेला होता त्यावेळीही नेहमी प्रमाणच हा मावळचा सगळा प्रांत महसुलीच्या दृष्टीने पूर्णतः तोट्यातच होता मावळच्या नेहमीच्या प्रशासकीय खर्चासाठी सुद्धा शहाजी लागायचे जिजाऊ मासाहेबांनी बारा मावळची ही अवस्था पाहिली वतनदारांचं औत राऊत नायकांचं बेशिस्त बेलगाम वागणं आणि त्यांची सततची आपापसातली भांडणं यामुळं या प्रांतातली रयत नेहमी धास्तावलेली असायची भेदरलेली असायची एका म्यानात दोन तलवारी सुद्धा राहू शकत नाही आणि मावळात तर अनेक साऱ्या तलवारी एकाच म्यानात राहण्याचा प्रयत्न करत होत्या मग या बारा मावळात शांतता प्रस्थापित केल्याशिवाय शिवांचं वर्चस्व प्रस्थापित केल्याशिवाय इथं स्थिरता येणार नाही आणि सामान्य जनतेचं कल्याण होणार नाही हे मासाहेबांनी ओळखलं होतं मग मासाहेबांनी दादोजी कोंडदेवांना कडक आदेश दिले की सगळ्या वतनदारांना वठणीवर आणा आणि मग दादोजी कोंडदेव कामाला लागले बाजी पासलकर आणि जेदेही वेगवेगळ्या देशमुखांची वतनदारांची इनामदारांची पाटलांची राऊतांची मन वळवून त्यांना एकत्रित आणण्यासाठी रात्रंदिवस झटू लागलेले होते बहुतांश वतनदारांनी शिवबा राजेंचं आणि जिजाऊ मासाहेबांचं नेतृत्व अगदी आनंदाने मान्य केलं पण काही जण नाठाळ होतेच अजूनही झुकायला तयार नव्हते मग त्यांच्यासाठी दंडभेद अशा सर्व नीतींचा वापर जिजाऊ शिवबा राजे आणि दादोजी कोंडदेव यांना करावा लागला होता रामाजी चोरगे हे खेडे बाऱ्याचे वतनदार काही ऐकायलाच तयार नव्हते शेवटी दादोजी कोणदेवांनी त्यांना माणसे पाठवून धरून आणले आणि ठार केले शिवबा राजेंच वर्चस्व मान्य न करणाऱ्या फुलाजी नाईक शिळमकरांनाही धरून आणून त्यांना पोकळ फटके कोंडदेवांनी दिले आणि मग त्यांचंही मत परिवर्तन झालं प्रेमाऐवजी बांबूंमुळं बांबून मुळे त्यांचं मतपरिवर्तन झालं होतं आणि अशा रीतीनं हळूहळू एकेका मावळात शांतता प्रस्थापित होऊ लागली शिवबाराजे आणि जिजाऊ मा साहेबांच्या नावाची दहशत हळूहळू सर्वत्र पसरू लागली पण तरीही मावळात सर्वात मोठं आव्हान होतं ते कृष्णाजी नाईक बांदल देशमुखांचं ते काही झुकायला किंवा नेतृत्व मान्य करायला तयारच नव्हते गेल्या पिढ्यांपासून बांदल देशमुख सगळ्या बारा मावळांत स्वतंत्र राजासारखं राहत होते वर्चस्व गाजवत होते इतरांकडून ते खंड वसूल करत होते तसेच ते प्रखर लढवय्ये सुद्धा होते पण आता जर बारा मावळात अंमल चालवायचा होता तर कृष्णाजी नाईक बांधलांना रस्त्यातून हटवणं आवश्यकच होतं पण लढवून त्यांना हरवणं फारच अवघड होतं सामोपचारानं तर ते ऐकतच नव्हते बांधलांच्या पदरी असणारे सगळे बांधलवीर भयंकर लढवय्ये आणि कृष्णाजींशी फार एकनिष्ठ होते जर त्यांच्याशी लढाई उघडउघड झाली असती तर दादोजी कोणदेवांचंही फार मोठं नुकसान झालं असतं मग त्यांनी कपट नीतीचा वापर करायचं ठरवलं सिंहगडावर भेटीसाठी त्यांनी कृष्णाजी नाईकांना बोलावण धाडलं यासाठी त्यांनी चक्क कान्होजी मध्यस्थी घातलं होत कदाचित कान्होजी जेधींनाही दादोजी कोणदेवांच्या मनात नक्की काय चाललं आहे हे माहीत नसावं म्हणून जेधींनीही मध्यस्थी केली होती मसवडे जोशी यांच्या करिन्यानुसार कृष्णाजीस आणा भाका देऊन कोंढाण्यास धरणी त्यावेळी आपल्याला काही करण्यात येईल अशी कृष्णाजींनाही वाटत होती पण रोटीची शपथ देऊन आणि त्यांच्या जीविताचे आश्वासन त्यांना दिलं होतं त्यामुळंच ते दादूजींच्या भेटीला मोठ्या विश्वासानं गेले होते कोंढाण्यावर म्हणजे सिंहगडावर आल्यावर दादूजी कोणदेवांनी विविध प्रकारे कृष्णाजी नाईकांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला पण कृष्णाजी नाईक बांदल देशमुख झुकण्यासाठी किंवा क्षुबा राजेच वर्चस्व मांडण्यासाठी बिलकुल राजी झाले नाही मग दादोजी कोंडदेवांनी त्यांना गोणीत घातलं त्यांचे अनेक प्रकारे हाल केले पण तरीही कृष्णाजी नाईक बांदल बिलकुल शरण आले नाही मग शेवटी दादोजी कोंडदेवांनी कृष्णाजी बांदल यांचा चौरंग केला म्हणजे त्यांचे दोन्ही पाय आणि दोन्ही हात छाटून टाकले फार रक्तस्राव झाल्यानं कृष्णाजी ह्यामुळेच मृत्युमुखी पडले होते तसं पाहिलं तर ही कृष्णाजी नाईक बांदल देशमुखांची शुद्ध फसवणूक आणि केलेला विश्वास घातच होता पण त्या काळच्या परिस्थितीचा आपण अभ्यास केला तर त्यावेळी दादूजी कोणदेवांचाही दुसरा इलाज नव्हता दुसरा मार्ग त्यांच्या समोर त्यावेळी उरलेलाच नव्हता या घटनेनंतर उर्फ दीपाबाई बांधलांना आपल्या जीवाची आणि आपल्या मुलाच्या जीवाची म्हणजे बाजी बांधलांच्या जीवाची फार चिंता वाटू लागली आणि मग त्या आपल्या मुलांना घेऊन निवडकवीरांना घेऊन आपल्या वतनापासून परागंदा झाल्या पिसावरे हे त्यांचं मुख्य वतनाचं गाव सोडून त्या निंबाळकरांच्या म्हणजे आपल्या माहेरच्या फलटणच्या आश्रयाला गेल्या ही सर्व घटना काही दिवसानंतर शहाजीराजेंना कळाली साबाजी राजेंनी त्यामध्ये मध्यस्थी केली होती त्यावेळी बाजी बांधल हे साबाजी राजे निंबाळकरांच्या नेतृत्वाखाली आदिल लढत होते स्वतः शहाजी राजांनी आपल्या डोळ्यांनी बाजी बांधलांचा पराक्रम पाहिला होता दिपाऊंना आणि बाजी बांधलांना दूध भाताच्या वचनाने अभयदान दिलं आणि साहेब कामात पुन्हा रुजू होण्यासाठी सांगितलं मोठ्या सन्मानानं शहाजी राजेंनी दीपाऊ बांदल आणि बाजी बांदलांना हिरडस मावळच्या देशमुखपदी स्थापन केलं होतं आणि ह्यानंतर मात्र आपल्या अगदी अखेरच्या श्वासांपर्यंत बांदल देशमुखांचं घराणं हे शिवरायांशी एकनिष्ठ राहिलं पावनखिंडीतले बाजी प्रभू देशपांडे हेही बांदल घराण्यानंच स्वराज्याला दिलेलं एक अनमोल रत्न होत बांदलवीरांनी स्वराज्यासाठी खूप मोठं बलिदान आणि खूप सारं रक्त सांडलेलं आहे पण दुर्दैवानं बांदलवीरांच्या या महान बलिदानांची इतिहासानं फारशी नोंद घेतलेली नाही हा एक प्रकारे केलेला अन्यायच आहे या सर्व माझा मानाचा मित्रांनो अशाच सुंदर सुंदर कहाण्या आणि किस्से ऐकण्यासाठी आपण माझ्या युट्यूब चॅनलला भेट द्या आपल्या प्रोत्साहनाची मला गरज आहे मला प्रोत्साहन देण्यासाठी आपण माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा आणि शेअरसुद्धा करा आपले खूप खूप धन्यवाद